चला मित्र हो, आता आपण चॅप्टर नंबर 5.2 बघणार आहोत, ज्यामध्ये शेप्स वेगवेगळी जी एक्सेलमध्ये आहेत त्याचा वापर आपण कसा करू शकतो आहे. पूर्वी आपण टाईप करताना मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जी शेप्स वापरायचो ती शेप्स सगळीच्या सगळी एक्सेलमध्ये अवेलेबल नसायची. पण आता रिसेंट व्हर्जन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळीच्या सगळी शेप्स आता जवळजवळ सगळी शेप्स वर्डमधली एक्सेलमध्ये देखील अवेलेबल आहेत. तर त्याचा वापर कसा करायचा ते आपण स्क्रीनवर आता बघणार आहोत. ही शेप्स आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये मिळणार. इन्सर्ट टॅबमध्ये इलुस्ट्रेशन्स ह्या ऑप्शनवर जर मी क्लिक केलं तर ह्या इलुस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याच्या अंडर मला पिक्चर्स, ऑनलाईन पिक्चर्स, शेप्स, स्मार्ट आर्ट आणि स्क्रीनशॉट ऑप्शन दिसत आहे. यापैकी शेप्स ऑप्शनवर मी क्लिक करतो आहे. आता ज्यावेळेस मी शेप ऑप्शन्सवर क्लिक करतो आहे तर त्या ठिकाणी लाईन्स, रेक्टँगल्स, बेसिक शेप्स, त्याच्यानंतर रिसेंटली जे शेप्स मी यूज केले ते स्क्रीनवर या ठिकाणी मला दिसत आहेत. त्यानंतर ॲरोज, वेगवेगळे ॲरोज मी यूज करू शकतो आहे. बेसिक शेप्स मी यूज करू शकतो आहे. इक्वेशनसाठी असलेले शेप्स मी यूज करू शकतो आहे. फ्लो चार्टसाठी आवश्यक असलेले शेप्स मी यूज करू शकतो आहे. त्यानंतर काही बॅनर्स, स्टार्स, त्यानंतर कार्टून कॅरेक्टर्समध्ये संभाषण जे असतं त्यासाठी कॉलआउट्स आपण वापरतो ते देखील मी यूज करू शकतो आहे. आता यामध्ये एक्झाम्पलसाठी बेसिक शेप्समध्ये मी एक स्माइली सिलेक्ट करतो आहे. स्माइली फेस यावर क्लिक करतो आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर माऊसचा कर्सर माझा ड्रॉईंग फॉर्मॅटमध्ये येतो आहे आणि जस्ट मी माऊस ड्रॅग करतो आहे तर या ठिकाणी स्माइली माझ्याकडे स्क्रीनवर एक आली आहे. त्याला हवं त्या पोझिशनमध्ये मी घेऊन जाऊ शकतो आहे. त्याला रिसाईज करू शकतो आहे. त्याला वरतून, राईटने, लेफ्टने, होरिझॉन्टली, व्हर्टिकली सगळ्या साईड्स मी त्याचे चेंजेस करू शकतो आहे. आता हे करत असताना या ठिकाणी फॉर्मॅट टॅब जो इनॲक्टिव्ह होता किंवा डिसअपियर होता तो या ठिकाणी ॲक्टिवेट झालेला आहे. समजा या शेपच्या बाहेर मी कुठे दुसरीकडे क्लिक केलं तर तो फॉर्मॅट टॅब स्क्रीनवरून डिसअपिअर होतो आहे. पण या शेपवर मी क्लिक केलं तर फॉर्मॅट टॅब मला पुन्हा या ठिकाणी ॲक्टिवेट दिसतो आहे. तर या ठिकाणी शेप फील हे ऑप्शनवर जर मी क्लिक केलं तर वेगवेगळे कलर्स मला दिसत आहेत. जो बेसिक ब्लू कलरचा होता त्याला तुम्ही चेंजेस करू शकतात, वेगवेगळ्या कलर्समध्ये त्याला करू शकतात. या कलर्सच्या व्यतिरिक्त देखील आपण वेगळी कलर्स ॲड करू शकतो आहे. ह्या स्टँडर्ड कलर्सच्या व्यतिरिक्त मोर फील कलर्समध्ये जर मी आलो तर माझ्याकडे स्टँडर्ड आणि कस्टम अशी दोन ऑप्शन्स आहेत. आणि कलर मॉडेल जे तुमचं बाय डिफॉल्ट रेड, ग्रीन आणि ब्लू असतं आहे यामधून चेंजेस करू शकतो आहे. मॅन्युअली मी कुठलाही कलर यातून घेऊ शकतो आहे किंवा यात ते कलर्सचे नंबर चेंज केले तर त्या ठिकाणी कलर्स देखील ऑटोमॅटिक चेंज होत आहेत. आणि या ठिकाणी तो मला डिस्प्ले दाखवतो आहे, करंट कलर हा आणि नवीन कलर हा. जर मी याला ओकेवर क्लिक केलं तर नवीन कलरनुसार याचं चित्रामध्ये आवश्यक असलेला कलर देखील चेंज होतो आहे. शेप आउटलाईन जी आहे ती मी इथून चेंजेस करू शकतो आहे. त्याला कुठल्याही प्रकारची बॉर्डर लाईन मी टाकू शकतो आहे. जो त्याला सुटेबल होतो आहे, जो मॅच होतो आहे तो कलर मी टाकू शकतो आहे. शेपला वेगवेगळे इफेक्ट्स असतात, 3D रोटेशन वगैरे मी इफेक्ट देऊ शकतो आहे. शॅडो वगैरे त्याची मी ॲड करू शकतो आहे आणि हवं त्याप्रमाणे डिस्प्ले मी करू शकतो आहे. ग्लो मला ह्या फॉर्मॅटमध्ये हवं आहे तर मी ग्लो देखील त्याची चेंजेस करू शकतो आहे. त्यामध्ये ग्लोचे मोर कलर्स देखील मी अजून ॲड करू शकतो आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे ऑप्शन्स यामध्ये असलेली सगळी ऑप्शन्स मी यूज करू शकतो आहे. जर मी 3D रोटेशनवर आलो आणि ही ऑप्शन जर मी सिलेक्ट केलं तर तुम्हाला निदर्शन असेल की थोडंसं तिरकस फॉर्मॅटमध्ये स्माइली फेस या ठिकाणी अवेलेबल झालेला आहे. तर अशा पद्धतीने हा ह्या शेप्सच्या व्यतिरिक्त मी अजून ॲडिशनल शेप्स ॲड करू शकतो आहे. ही सगळी शेप्स मला या ट्रँगलवर क्लिक केल्यानंतर मला ही सगळी शेप्स या ठिकाणी दिसत आहेत. एक्झाम्पल, मला आता स्माइली फेसच्या व्यतिरिक्त एक वेगळा शेप हवा आहे जो बेसिक ॲरो किंवा ब्लॉक ॲरोज वगैरे मी यूज करू शकतो आहे. एक्झाम्पल मी याचं घेतो आहे आणि जस्ट यावर मी क्लिक करतो आहे. तर कुठलाही टेबल आणि त्या टेबलविषयी डिस्क्रिप्शन देऊन जर मला काही सांगायचं असेल तर मी अशा प्रकारचा ॲरो त्या ठिकाणी ॲड करू शकतो आहे. किंवा इन्फॉर्मेशनविषयी काही मला टाईप करायचं आहे तर इथे मी काही ॲड करू शकतो आहे. या स्माइली फेसला मी मूव्ह करू शकतो आहे आणि याला मी जस्ट अजून साईज वाढवू शकतो आहे आणि याची इन्फॉर्मेशन इथे मी टाकू शकतो आहे, प्लीज रेफर ABC XYZ, किंवा याची माहिती अशी आहे तशी आहे ही इन्फॉर्मेशन इथे मी टाकू शकतो आहे. किंवा याला जस्ट मी या ठिकाणी देखील ॲड करू शकतो आहे. जसे मी स्माइलीमध्ये चेंजेस केले तसे ह्या ठिकाणी देखील चेंजेस मी करू शकतो आहे. फॉर्मॅट टॅबमध्ये जाऊन अजून दुसरे शेप्स देखील मी या ठिकाणी ॲड करू शकतो आहे. स्टार जर ॲड करायचं असेल तर या ठिकाणी स्टार देखील मी ॲड करू शकतो आहे. स्टारची साईज वगैरे देखील चेंज करू शकतो आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळे शेप्स जे अवेलेबल आहेत तर त्याचा वापर करून आपण त्याला इफेक्ट्स देऊ शकतो आहे, कलर्स चेंज करू शकतो आहे, कलर कॉम्बिनेशन देखील आपण चेंजेस करू शकतो आहे. धन्यवाद.